हॅलो फ्रेंड्स इंग्लिश टीचर चॅनलमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो आणि आजचा एक जो टॉपिक आहे तो, तो पुन्हा आपण एकदा बेसिकमधून घेतलेला आहे की आपण नेहमीच म्हणतो की बेसिक शुड नॉट बी इग्नोर्ड बेसिक हे केलंच पाहिजे बेसिक केलं तर पुढचा टॉपिक समजेल आणि बेसिकवर अधूनमधून ही नजर फिरवायचीच असते म्हणून बेसिक हे पुन्हा पुन्हा करायचं असतं जसा वेळ मिळेल वेळ मिळाला म्हणजे आपण बेसिकवर गेलं पाहिजे बेसिक ज्या कलेतलं बेसिक पक्क आहे ती पुढील कला तो व्यक्ती चांगला शिकतो तर आजच्या टॉपिक मध्ये आपण चौदा खडी शिकणार आहोत याच्यापूर्वी आपण मागच्या एका लेक्चर मध्ये बारा बद्दल बोललो होतो नंतर अल्फाबेट्स कसे लिहितात त्यांचा आकार काय त्यांची उंची काय त्याबद्दल आपण बोललो होतो त्या उंचीमध्ये रेषेखालील पाच अक्षर आहेत नंतर रेषे वरचे सात अक्षर आहेत आणि चौदा अक्षर दोन्ही बिटवीन द लाईन्स आहेत हे आपलं झालं होतं आणि त्या आकारानुसार आपण ते लिहितो म्हणजे उंची आपल्याला मिळते परंतु आता उच्चारचा जेव्हा आपला प्रश्न निर्माण होतो तेव्हा उच्चार करताना बरेच मुलं माझ्या अनुभवानुसार बरेच मुलं फसतात त्याच्यामध्ये कारण असं आहे की फोर्टी पर्सेंट मध्ये तो शब्द वेगळ्या स्पेलिंगने लिहितात आणि सिक्स्टी पर्सेंट मध्ये तो शब्द वेगळ्या अर्थाने लिहितात वेगळ्या उच्चाराने लिहितात मग वेदर दिस इज राईट और दिस इज राईट मुलं असे गोंधळतात खालच्या वयोगटातली मुलं गोंधळतात परंतु त्यांना या वयातच अशी कल्पना दिली गेली पाहिजे की काही जे फोर्टी पर्सेंट मधले स्पेलिंग आहेत ते पाठच करावे लागतात ते ठरलेले आहेत की केबल असाच लिहावा लागेल ला तुम्हाला केबल असा लिहून चालणार नाही परंतु काही जे मध्ये आपल्याला सिक्स्टी मध्ये काही गोष्टी याच्यासारख्या पण असतात याच्यासारख्या पण असतात समजा आता मी आणि इथे जर मी लिहिला तर तो मी असा येईल मी म्हणजे मला मात्र जेव्हा आपण मराठी लिहितो की मी आलो तर मी असा लिहावं लागेल तुम्हाला मिलिंद असं लिहावं लागेल तर हा मी वेगळा हा मी वेगळा अशा अनेक गोष्टीचं वाचन केल्यानंतर या जजमेंटला तो विद्यार्थी येतो की अक्षर कसे वाचले पाहिजेत त्याचा उच्चार काय आहे तर तो वाचन जेवढं जास्त करेल त्या त्याप्रमाणे त्याला शब्दांचा परिचय होईल शब्दांची ओळख होईल आणि त्याचा प्रॉपर उच्चार काय आहे त्याचा प्रॉपर स्पेलिंग काय आहे याचा अंदाज त्याला सापडतो म्हणून आम्ही कायम सांगतो की जास्तीत जास्त वाचन करा आणि वाचन केल्यावर हे जज मिळेल तुम्हाला की काना मात्रा विलांटी सिक्स्टी मध्ये आपण काय वापरतो जसं मच्छिंद्र स्पेलिंग आहे छान आहे अंकलेश्वर आहे असे मोठे मोठे शब्द आहेत त्र्यंबकेश्वर आहे असे स्पेलिंग लिहिताना तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट प्रमाणे जावं लागेल बारा चौदा खडीच्या नियमाप्रमाणे जावं लागेल आणि काही जे स्पेलिंग आहेत तसे गिव आहे नॉलेज आहे मॅजिक आहे त्यांचे ठरलेले स्पेलिंग आहेत ठरलेले फोर्टी पर्सेंट आणि बारा खडीच्या चौदा खडीच्या नियमाप्रमाणे येणारे सिक्स्टी पर्सेंट या दोन्ही गोष्टी नेहमी नेहमी बघा आणि मग आपल्याला फायनल जजमेंट मिळेल चला तर मग आजच्या टॉपिकला सुरू करूया चौदा खडीचा वापर लेटस बिगिन आता इथे मी आज म अक्षर घेतलेले मागच्या वेळेस क घेतलं होतं आता म घेतलं आपण आता एकटा म असेल तर एम वापरतो आपण आणि म नंतर जर अ चा उच्चार असेल असेल आता मयूर आहे मयूर आता हा नावाचं पहिला अक्षर कॅपिटल काढतो आपण म घेतला पण हा म काय एकटा नाहीये तो म अधिक अ हो। असा अ चा उच्चार झालेला आहे म्हणून आपण ए घेतला म नंतर यू र म यु र अशा प्रकारे आपण स्पेलिंग बनवतो अ चा उच्चार झाला तर अ घेतो झाला नाही मग फक्त म राहतो नंतर एकटा म असेल तर फक्त आपण एम घेतो आणि जर ए असेल तर अ चा उच्चार होतो आणि काना जर असेल तर आपण समजा असं लिहिलं मामा लिला आपन, मा आपण माधुरी लिहिलं माधुरी अशा प्रकारे स्पेलिंग आपण बनवतो पण काही ठिकाणी हा म आणि हा मा सोडून मॅ असा उच्चार होतो जसं इथं बघा मॅजिक आहे तो फोर्टी पर्सेंट मध्ये इथे आपण जर लिहिलं मॅड हा मॅड झाला हा इकडे पण मॅड आहे आणि इकडे पण मॅड आहे फोर्टी मध्ये सिक्स्टी मध्ये तो सारखा जाईल मॅड हा फोर्टी मध्ये आणि सिक्स्टीमध्ये सारखा येईल बाराखडीच्या नियमाप्रमाणे मॅडच येईल आणि ठरलेलं स्पेलिंग प्रमाणे मॅड जाईल ठरलेलं स्पेलिंग आहे त्याच नंतर मोहन बघा काना एकमात्र मो आता ह ह नंतर अ उच्चार आहे मोहन नंतर छान लिहितो आपण व्हॉट्सअपवर आपण कोणाचा मेसेज आला तर आवडला तर आपण लिहितो छान आता त्या छान मध्ये बऱ्याच वेळेस स्पेलिंग चूक होते तर तो छान म्हणजे छ आहे बद्दल आपण सी डबल एच घेतो छा आणि न हा छा झाला हा न झाला छान तर छचा उच्चार च ठ आता काही ठिकाणी आता मॅजिक आहे मात्र ज चा उच्चार आहे पण इथं आपण जी घेतलाय जी आपण ग साठी वापरतो सिक्स्टी मध्ये तर हेही बदल मुलांनी बघायचं आता हा गिव आहे जी आय व्ही हे फोर्टी पर्सेंट ठरलेलं स्पेलिंग आहे परंतु तर गिव आपण इकडे लिहायला गेलो तर गिव असा होईल नाही का गिव असा होईल परंतु गीवचं ठरलेलं स्पेलिंग आहे त्यामुळे आपल्याला याला काही चान्स नाही ठरलेलं स्पेलिंग ठरल्याप्रमाणे लिहायचं आता काही मोठे स्पेलिंग आहेत जसे समजा त्र्यंबकेश्वर आहे हा ती वार हा आला त्रिय त्रम बंतर अ त्र्यंबकेश्वर ब्र्यंबकेश्वर हा त्रम त्र त्र्यंबकेश्वर 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 अस मोट स्पेलिंग है त्र्यंबकेश्वर अशा प्रकारचे स्पेलिंग मुलांनी बनवल्या पाहिजे आणि प्रत्येक अक्षर वापरा तुम्ही क ख ग सर्व वापरा चौदा खडी वापरा चौदा खडी मध्ये दोन गोष्टी आपण ऍड केल्या हा मॅ ऍड केला आहे आणि हा मॉ ऍड केला आहे जसा सॉरी मधला सॉ आहे डॉली मधला डॉ दौ आहे डॉलीला डी ओ डबल एल घेतलाय तिथे तर आज दुसरी विलांटी मधला मी आहे पहिली विलांटीचा मी आहे हा मुकुंद मधला आहे नंतर हा मू मधला आहे नंतर मे आहे मै मैथिली शरण बघा मैथिली शरण आहे ना मोठं स्पेलिंग परंतु ते नियमाप्रमाणे चौदा खडीच्या नियमाप्रमाणे हा मै झाला हा थी झाला हा ली झाला हा श झाला हा र झाला हा न झाला मैथिली शरण गुप्ता गुप्ता जोड अक्षर पण याच्यामध्ये प्रॅक्टिस करा आणि त्याचा वापर करा आता एक केबल वेगळ्या असा नाही इकडे येईल इकडे हे केबल ठरलेले स्पेलिंग आहेत जे ठरलेले स्पेलिंग्स आहेत ते याप्रमाणेच करा त्याला पर्याय नाही आता नाईस ठरलेलं आहे गरलेलं आहे मॅजिक ठरलेलं आहे नंतर कम ठरलेलं आहे नॉलेज ठरलेलं आहे मॅट ठरलेलं आहे तर याप्रमाणेच ते स्पेलिंग येतील इकडचे स्पेलिंग फोर्टी पर्सेंट प्रमाणे येतील इकडचे सिक्स्टी पर्सेंट प्रमाणे येतील आता चौदा खडीचा उल्लेख केलेला आहे या ठिकाणी तर ते बारा खडी आपले असतेच हे दोन शब्द ऍड करून घ्या आणि हे बेसिक आहे बेसिकचे रोज पाच पन्नास नावं तुम्ही लिहा आता मी होमवर्क तुम्हाला देतो होमवर्क साठी तुम्हाला होमवर्क साठी पन्नास नावं जे आहेत हे मित्रांचे नाव लिहा नंतर लिया। शिटीज। पन्नास हे शहरांचे नाव लिहा सिटीज पन्नास सिटीज लिहा पन्नास नेम्स लिहा आणि काही जोड शब्द लिहा पन्नास जोड शब्द लिहा आणि हे लिहिताना अक्षरांची उंची त्यांचा आकार रेषेखालचे अक्षर याचा पण सेन्स लक्षात ठेवा जसं मी लिहितो आता महेश लिहितो मी पहिलं अक्षर कॅपिटल नाव असल्यामुळे ए लान एच उंच आहे ई लहान आहे एस लान आहे एच पुन्हा उंच आहे महेश समजलं समजा मला गुगल लिहायचंय जी जी उंच ओ लहान दुसरा जी लहान आहे एल उंच गुगल बघा उंची आकार याप्रमाणे लक्षात तर हे बेसिक हे अतिशय महत्वाचं का आहे कारण जेव्हा व्यक्ती वरवरच्या स्तरावर जातो आणि तो जर बेसिक चुकला तर तो एक त्याचा अपमान असतो त्यामुळे एक चांगला कलाकार चांगला विद्यार्थी चांगला प्लेयर चांगला डान्सर वरच्या स्तरावर त्याला काय चुकू नये अशी त्याची इच्छा असते म्हणून तो पुढे पुन्हा पुन्हा बेसिक बघतो पुन्हा पुन्हा बेसिक बघतो कारण वरच्या स्तरावर जेव्हा एखादा व्यक्ती बेसिक चुकतो तेव्हा समोरचे जे प्रेक्षक असतात ते म्हणतात की अरे एवढा मोठा कलाकार याला बेसिक माहीत नाही एवढा मोठा बॅट्समन याला बेसिक माहीत नाही इतका हुशार विद्यार्थी हा स्पेलिंग चुकतो छानचं स्पेलिंग सी एच एन लिहितो असा अपमान तो होतो असा अपमान होऊ नये आणि म्हणूनच बेसिकला कमी समजू नका पुना -पुना बेसिक कॅन नॉट बी इग्नोर्ड बेसिक हे दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही बेसिक हे पुन्हा पुन्हा व्हायचं असतं म्हणून कुठल्याही वर्गातला विद्यार्थी असेल त्याने बेसिक अधूनमधून करतायचं ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढाच भाग बाकीचा पुढील भाग बघू पुढच्या लेक्चरमध्ये दे। टिल लेन गुड बाय अ नाइस डे